नऊ वर्ष जाऊन आजून नवं पुण्य स्मरण आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं. आठवणी आजही ताज्या आहेत, पण मला कुटुंबामध्ये स्वर्गीय अण्णानंतर जर सर्वाधिक सहवास कुणाचा सावली सारखा राहायला मिळाला तर ते मुंडे साहेबांच्या सोबत मला सहवास सावली सारखा राहायला. माझ्या आठवणी एवढ्या आहेत, एवढ्या आठवणी एक एक क्षणाच्या, एका एका आंदोलनाच्या, एका एका संघर्षाच्या, एका एका निवडणुकीच्या, त्या आठवणी रात्रभर मी त्या कळलोल त्या आठवणीचा माझ्या चालू होता. आणि मग त्याचं कारणही तसं होतं की ज्या पद्धतीनं विनम्र अभिवादन करण्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नव्या पुण्य स्मरणाच्या निमित्तानं ते डिजिटल बॅनरवरती एक एक फोटो साहेबांचा लागलेला आहे, वेगवेगळे फोटो आहेत, पण मला झोपताना त्या एका एका फोटोचा ती सभा आठवत होती. हा फेट्यावाला फोटो कुठला आहे तो मला आठवत होता, सभागृहात बोलत असतानाचा फोटो त्यावेळेस कुठलं भाषण त्यांनी केलं हे आठवत होतं, कुठल्या सभागृहामध्ये बोलत असताना, कुठल्या सभेमध्ये बोलत असताना, कुठल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना, कधी हातात तलवार घेतलेला जो आज सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ पाहताय ते पाहताना सुद्धा तो कार्यक्रम कुठला होता. मी थोडासा सावलीसारखा बाजूला दिसतोय कारण मी नियोजनात असायचो. अशा करोडो करोडो ज्याचा विचार करू शकत नाहीत एवढ्या स्मृती साहेबांच्या सहवासात राहिल्यामुळं आहेत आणि त्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहतील. काही दिवसापूर्वीच वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक झाली, खरं तर हा योग आहे की तीन चार दिवसापूर्वी ती घटना समोर आली, त्यात तुम्ही दोघं बहीण भाऊ एकत्र आलात, दोघांचे संचालक निवडून आले, आणि आज त्या कारखान्याकडे तुम्ही कसं बघताय? एक लक्षात घ्या, कारखान्याकडे बघत असताना स्वर्गीय मुंडे साहेबांनी वरच्या पातळीवरून हा कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न केला आणि जमिनीच्या स्तरावरती हा कारखाना उभा राहावा याच्यासाठी स्वर्गीय अण्णांनी घाम गळला रक्त सांगलं, हा कारखाना उभा केला. 2008 पर्यंत हा कारखाना 2009 पर्यंत अतिशय यशस्वी स्वर्गीय अण्णांनी चालवला, आशिया खंडामधला नंबर एकचा कारखाना म्हणून ओळखला जात होता. ज्या कारखान्यावरती एक रुपयाचं कर्ज नव्हतं, जो कारखान्याची गंगाजळी शेतकऱ्यांच्या नावाने 10-10 कोटी रुपयाची असायची, आज तो कारखाना शेकड्यावरच्या कर्जात आलेला आहे. आणि अशा परिस्थितीत मी 2008 पर्यंत हा कारखाना 2009 पर्यंत अतिशय यशस्वी स्वर्गीय अण्णांनी चालवला, आशिया खंडामधला नंबर एकचा कारखाना म्हणून ओळखला जात होता. ज्या कारखान्यावरती एक रुपयाचं कर्ज नव्हतं, जो कारखान्याची गंगाजळी शेतकऱ्यांच्या नावाने 10-10 कोटी रुपयाची असायची, आज तो कारखाना शेकड्यावरच्या कर्जात आलेला आहे. आणि अशा परिस्थितीत मी कारखाने निवडणूक लढलो असतो, शेवटी मतदारांनी कुणाला निवडून आणलं असतं हे आज सांगता येत नाही, पण आहे या परिस्थितीमध्ये स्वाभाविक मी जिंकलो असतो, पण कर्जाचा बोजा हा या कारखान्यावरच्या अशा पद्धतीने कमी झाला नसता. ज्याला आपण म्हणतो की एखादी अशा आर्थिक संकटामध्ये आलेली संस्था जी आपल्या भावनेशी जुडलेली आहे आणि भावनेशी जुडलेली असताना वडिलांनी चुलत्यांनी केलेले असे परिश्रम या उभारण्यामध्ये, आणि ते उभारण्याच्या मागं कारण एकच आहे की सामान्य जनतेचं, शेतकऱ्याचं, ऊस उत्पादकांचं कल्याण झालं पाहिजे. आता ते कल्याण करण्यासाठी कलेक्टिव्ह एफर्ट्स ज्यावेळेस घ्यावे लागतात की ते राज्याच्या सत्तेत आहेत, केंद्राच्या सत्तेत त्या आहेत, आणि शेवटी आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे एक मर्यादा पडतात की अशा कारखाना संकटातून आर्थिक बाहेर काढणं आणि पुन्हा जनतेसाठी चालू करणं. म्हणून या कारखाना त्यांच्या दृष्टीने सुद्धा तेवढाच भावनिक आहे, माझ्या दृष्टीने तेवढाच भावनिक आहे, म्हणून आम्ही निर्णय केला की आपण एकत्रित आता हा कारखान्याच्या या संस्थेच्या फार डबघायला आलेल्या बंद पडलेल्या या संस्थेच्या साठी लढण्यापेक्षा आपण एकत्र येऊन ही संस्था खऱ्या अर्थानं पुन्हा सामान्य जनतेच्या साठी आज उभी करू, त्या सक्षमतेनं उभी करू, हीच खऱ्या अर्थानं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आजच्या या नवव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमच्याकडून अभिवादन असेल, आमच्याकडून हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली असेल, म्हणून आम्ही एकत्र आलो.